एज्युकेशन सोसायटी सांगली संचालित श्रीमती आकताई नानानी जय स्कूल तत्वड मध्ये विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आजचा माझा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा पृथ्वीच्या एकूणच काही ठिकाणी गुरुत्वीय त्वरणाचे जे मूल्य असते हे मूल्य कसे बदलते या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत। मी यापूर्वी काही लेखमालिका तयार केलेली होती, त्या लेखमालिकेमध्ये त्याचे इमेजेस दाखवून त्या इमेजेसच्या सहाय्याने त्याच्यामधील काही मुद्दे लक्षात घेऊन त्याच्यातून मी ते स्पष्टीकरण दिलेलं होतं। परंतु आत्ता आज मात्र आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं स्पष्टीकरण देणार आहोत। हा व्हिडिओ संपूर्ण अगदी व्यवस्थितपणानं पाहावा, कारण यातील संकल्पना अनेक वेळेला यांची प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित राहतात, त्यांचं स्पष्टीकरण नेमकं कसं द्यावं हे अनेक ठिकाणी शोधूनसुद्धा बऱ्याच वेळेला सापडत नाहीत, आणि म्हणून हा सर्वांनी अगदी व्यवस्थितपणानं पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो। पाहूया तर मग आपण प्रेझेंटेशन। सो फ्रेंड्स, नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी हाऊ दी व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड्स ऑन 3 डिफरंट फॅक्टर्स। नाउ what is this acceleration due to gravity? Suppose any object is left from a certain height, it will come down. Why this will come down? Because on that object the force of gravity or gravitational force is acting, and due to which the object gets accelerated towards the earth due to the gravitational force. That is known as the acceleration due to gravity. That you have studied in standard 9th in first chapter, laws of motion. Now why this value of acceleration due to gravity changes, that we will study in this part. Mitranno, aplyala maiti ahe iyatta 9th madhe apan gatiche niyam abhyaslele ahe. Ya gatiche niyamacha abhyas karat astana apan kahi goshti abhyasle hotya की ज्याच्यामध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळं एखादी वस्तू जर उंचावरून सोडली तर ती खालच्या दिशेमध्ये येते, आणि अशी एखादी वस्तू जी खालच्या दिशेने येते ती कशामुळे येते, तर त्या वस्तूवर गुरुत्वाकर्षण बल कार्य करत असतं, तिला आपल्या केंद्राकडील दिशेला ते खेचत असतं आणि त्यामुळं ती वस्तू खाली पडत असते। अशा पद्धतीनं वस्तू वरून खाली येणं ही प्रक्रिया जी आहे, ही प्रक्रिया म्हणजे त्याची गती हळूहळू प्रत्येक टप्प्यामध्ये वाढत जाते, म्हणजेच तिचं ॲक्सिलरेशन होतं, म्हणजे तिचं त्वरण होतं। आणि ही त्वरणाची प्रक्रिया कशामुळे घडते, तर गुरुत्वाकर्षण बलामुळे घडते, आणि म्हणून तिला गुरुत्वीय त्वरण असं म्हटलेलं आहे। आता गुरुत्वीय त्वरणाचं हे जे मूल्य आहे, हे मूल्य काही 3 घटकांच्यावर अवलंबून आहे, किंवा गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य का बदलतं त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे। दी प्लेस ऑफ दी ऑब्जेक्ट ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या कोणत्या भागामध्ये आहे याच्यावर ते अवलंबून आहे। म्हणजे ती वस्तू ध्रुवावर आहे, दॅट मीन्स आयदर इट इज ऑन दी पोल ऑर ऑन दी इक्वेटर, म्हणजे ध्रुवावर आहे की विषुववृत्तावर आहे याच्यावर ती किंमत बदलते। ओके, सेकंड वन इज दी अकॉर्डिंग टू दी चेंज इन डिस्टन्स फ्रॉम दी सर्फेस ऑफ दी अर्थ, दॅट मीन्स ॲट अ सर्टन हाईट, देअरफॉर it will be r plus h. r is the radius of the earth, and suppose furthermore the object is at a certain height h from this surface of the earth, then the distance from the center of the earth will be r plus h. manje prithvicha prushthabhaga pasun ekadi vastu kiti unchavar ahe tyachyavarti avlambun asnar ahe, manje r hi prithvichi trijya jali, आणि या त्रिज्येपासून आणखी एच इतक्या अंतरावर जर वस्तू असेल तर त्या ठिकाणची गुरुत्वीय त्वरणाची किंमत बदलते। ओके, नाउ थर्ड इज द डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर ऑफ मास ऑफ दी अर्थ इनसाइड दी डीप अर्थ, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आपण जर खाली चाललो तर त्या ठिकाणी पृथ्वीच्या वस्तुमानाच्या केंद्रापासूनचं भूगर्भामधील जे अंतर आहे त्या अंतरावर हे गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य बदलतं। आता हे नेमकं कसं, त्याची कारणं काय, व्हॉट आर दी सायंटिफिक रिझन्स
that we are going to study now. Here one can see, number one is the place of the object on the surface of the earth. पृथ्वीच्या पृष्ठभागावर वस्तू कोणत्या ठिकाणी आहे त्यावर पृथ्वी त्वरणाची किंमत ठरणार आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो द शेप ऑफ द अर्थ इज नॉट ए परफेक्ट स्फिअर. बरोबर गोलाकार आकार असा नाही आहे पृथ्वीचा, तर पृथ्वी ही एका वेगळ्याच आकाराची आहे. नेमक्या कोणत्या? तर पृथ्वी ही स्वतःभोवती प्रचंड वेगाने फिरते. किती वेगाने फिरते? तर हा जो आस आहे म्हणजे जो अक्ष आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन जो आहे, या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती ही पृथ्वी गोल फिरते. त्याची एक फेरी पूर्ण होण्यासाठी 24 तास लागतात, आणि हे 24 तास जे आहेत या 24 तासामध्ये 40,000 किलोमीटर अंतर ही विषुववृत्तावरील एखादं ठिकाण पार करत असतं. त्यामुळं विषुववृत्तावर पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची जी गती आहे ती आहे 1,666 किलोमीटर प्रति तास इतके. आणि या प्रचंड गतीमुळं पृथ्वीला विषुववृत्तावर थोडासा फुगीरपणा आलेला आहे, आणि दोन्ही ध्रुवांवर मात्र पृथ्वीला थोडासा चपटा आकार निर्माण झालेला आहे. इट इज फ्लॅटन्ड ॲट द पोल्स अँड बल्ज्ड ॲट द इक्वेटोरियल प्लेन. नाउ द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी is depending on the formula gm divided by r square. Now what is this g? This capital G is the universal constant of gravitation. Mass of the earth, that is capital M, these are multiplied, divided by radius raised to 2, r raised to 2. Okay, आता मित्रांनो लक्षात ठेवा की या ठिकाणी विषुववृत्तावर पृथ्वी फुगीर आहे म्हणजे बल्ज्ड झालेली आहे, तर रेडियस या ठिकाणी जास्त आहे, आणि पोल म्हणजे ध्रुवीय प्रदेश जे आहे त्या ठिकाणी त्याची त्रिज्या कमी आहे. किती आहे ही ते आपण या ठिकाणी जरूर पाहूया. ॲट द इक्वेटोरियल प्लेन द रेडियस ऑफ द अर्थ इज 6,378 किलोमीटर्स, अँड ॲट द पोल्स द रेडियस ऑफ द अर्थ इज 6,356 किलोमीटर्स. ओके, नाउ दिस व्हॅल्यू विल बी पुट हियर. दॅट मीन्स इफ आर इन्क्रीजेस आर स्क्वेअर ऑल्सो विल इन्क्रीज, देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ द एंटायर रेशो विल डिक्रीज. म्हणजे इथं 6,378 किलोमीटरचा वर्ग करायचा आहे, अर्थातच आरची किंमत जास्त आहे. आरची किंमत म्हणजे छेदाची किंमत जर जास्त झाली तर एकूणच त्या गुणोत्तराची किंमत कमी होणार आहे. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन इक्वेटोर विल बी 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य असेल 9.78 मीटर प्रति सेकंड वर. ओके, नाउ ॲट द पोल्स द रेडियस इज 6,356 किलोमीटर्स. This value is put at r, it is raised to 2, the value of denominator is decreased, the total value of the ratio will be increased. Therefore, here the value of acceleration due to gravity, g, will be 9.83 meter per second square. Okay, म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी r ची किंमत वाढली त्यामुळं एकूणच या गुणोत्तराची किंमत कमी होते. ही किंमत कमी झाली म्हणजेच मग गुरुत्वीय त्वरणाची किंमत कमी होणार आहे, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ध्रुवीय प्रदेशामध्ये ही त्रिज्या कमी आहे म्हणजे 6,356 किलोमीटर इतकी आहे, त्यामुळं या ठिकाणी छेदाची किंमत कमी होते, त्यामुळं एकूणच गुणोत्तराची किंमत वाढते, आणि त्यामुळे या ठिकाणी जीची किंमत 9.83 मीटर पर सेकंड वर्ग इतकी होते. नाउ अगेन द सेकंड फॅक्टर इज अकॉर्डिंग टू द चेंज इन डिस्टन्स फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचं जे पुढील अंतर आहे या अंतरावर ही किंमत बदलते. ती कशी? त्यात आपण पाहूया. दॅट मीन्स हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ विल बी आर प्लस एच. हिअर आर इज द रेडियस ऑफ द अर्थ अँड एच इज द हाईट फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ.
याची किंमत या ठिकाणी घालायची आहे आणि मग त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे लक्षात घ्या. हिअर एम इज दी मास ऑफ दी अर्थ म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान. ओ इज दी सेंटर ऑफ दी अर्थ पृथ्वीचं केंद्रस्थान दिलेलं आहे ओ. ए इज पॉइंट ऑन दी सर्फेस ऑफ दी अर्थ. बी इज दी पॉइंट इनसाइड दी अर्थ. ओके अँड हिअर दिस प्लेसमेंट इज ऑफ एनी डिस्टंट ऑब्जेक्ट and distance from this surface of the earth up to this object is designated as h. मग आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की पृथ्वीचं वस्तुमानाचं जे केंद्र आहे या केंद्रापासूनचं जे अंतर आहे ते म्हणजे r प्लस h आपल्याला गृहित धरावं लागेल g च्या या सूत्रामध्ये. आणि त्यामुळं या ठिकाणी g ची किंमत जी एम छेद r प्लस h एकूण कंसाचा वर्ग अशी ही किंमत होणार आहे. म्हणजे एच ची किंमत जितकी वाढेल तितकी आर प्लस एच ची किंमत वाढेल, त्याचा वर्ग होईल. म्हणजे छेदाची किंमत खूप प्रचंड वाढेल आणि छेदाची किंमत खूपच प्रचंड जर वाढली तर मग एकूणच त्या गुणोत्तराची किंमत बरीच कमी होते आणि मग या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू खूप 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 कमी 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 होत जाते अति उंचावर असलेल्या ठिकाणी. नाउ the third factor on which the acceleration due to gravity depends is distance from the center of mass of the earth inside the deep earth. Manje samja apan prithvicha prushthabhagavar aslele je thikan ahe a ya thikana pasun khodkam karat prithvicha bhugarbha madhe apan shirto ahot te samja apan b ya point kiwa b ya thikana paryant pochlelo ahot tar ata मित्रांनो लक्षात घ्या व्हेन द ऑब्जेक्ट वॉज ॲट पॉइंट ए देन द एन्टायर अर्थ इज ऑन वन साईड ऑफ द ऑब्जेक्ट. दॅट मीन्स दिस एन्टायर मास ऑफ द अर्थ इज ऑन द साईड विच इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि त्यामुळं एकूणच पृथ्वीचं जे काही वस्तुमान असेल ते संपूर्ण वस्तुमान त्या एका वस्तूला आपल्याकडं खेचतो आणि अशा पद्धतीची प्रक्रिया होत असल्यामुळं इथं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू वेगळी आहे. त्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे, यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. ओके बट व्हेन वी डिग इन द अर्थ क्रस्ट अँड गो डीपर इन द अर्थ देन इफ द ऑब्जेक्ट इज लोकेटेड ॲट पॉइंट बी देन व्हॉट हॅपन्स सी हियर बिलो धिस पॉइंट. That means below point B, the center of the entire mass below this point B is responsible for the acceleration due to gravity. But the mass of the earth which is above this point B is not imparting the gravitational force towards O. That means that part is not important now in the production of acceleration due to gravity. ओके अगेन इफ वी गो डीपर देन बिलो दॅट पॉइंट व्हॉट एवर द मास ऑफ द अर्थ इज देअर दॅट विल इम्पार्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच विल क्रिएट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बट अबोव दॅट पॉइंट द मास विच इज प्रेझेंट विच इज नॉट इम्पार्टिंग द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो हिअर आर डिक्रीजेस ओके बट एम ऑल्सो गोज ऑन डिक्रीजिंग. Therefore, the entire value of g will go on decreasing as we are moving towards the center of the earth. Now, when we reach up to the center of the earth, then the entire mass of the earth from all sides is dragging the object towards itself so that now the acceleration due to gravity is zero. Then the object will get suspended at that position. मित्रांनो ए या ठिकाणी वस्तूची जी काही गुरुत्वीय त्वरणाची किंमत आहे ती आपण सूत्रानं ठरवलेली आहे. ज्या वेळेला आपण ए पासून खोदकाम करत बीकडे निघालेलो आहोत बीपर्यंत येऊन पोचलेलो आहोत तेव्हा या ठिकाणी बीच्या ओ हे जे काही पृथ्वीचं केंद्र आहे त्या दिशेला असणारं जे काही वस्तुमान आहे पृथ्वीचं ते वस्तुमान त्या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण प्रयुक्त करणार आहे. परंतु B
पासून ए पर्यंतचा जो भाग आहे एवढ्या भागामध्ये असलेले जे काही वस्तुमान आहे या वस्तुमानामुळे मात्र गुरुत्वीय त्वरण निर्माण होणार नाही आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी एकूण पृथ्वीचं जे काही वस्तुमान होतं एम, त्यापैकी काही भाग वजा झालेला असणार आहे आणि एमची किंमत कमी झालेली असणार आहे. म्हणजे एकाच वेळेला आर कमी झालेला असेल आणि एमसुद्धा कमी झालेला असेल. आणि अशा पद्धतीनं हा एम आणि आर दोन्हीही कमी होत चाललेले आहेत. त्यामुळं जसं आपण जास्त खोलावर जाऊ म्हणजे केंद्राच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू तसं एम आणि आर दोन्ही किंमत कमी होत जाणार आहेत आणि शेवटी या ठिकाणी त्या गुणोत्तराची किंमतसुद्धा कमी 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 होत जाणार आहे. आणि म्हणून जेव्हा आपण केंद्रस्थानी पोहोचू तेव्हा मात्र हे पृथ्वीचं वस्तुमान त्या वस्तूच्या सभोवतानं सगळीकडून आपल्याकडं त्याला खेचत असेल आणि त्यामुळे या ठिकाणी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य हे शून्य झालेलं असेल आणि त्यामुळं वस्तू त्या ठिकाणी सस्पेंडेड राहणार आहे, निलंबित अशा अवस्थेमध्ये राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो. शास्त्रीय स्पष्टीकरण देण्यासाठी जेव्हा या मुद्द्यावर प्रश्न येऊ शकेल तेव्हा जरूर आपण या पद्धतीनं त्याचं स्पष्टीकरण द्यायला हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.